मॉर्निंग स्टुडंट, आत्तापर्यंत आपले एकूण 12 स्वर अभ्यासून झालेले आहेत आणि तुमचा सगळा होमवर्क पूर्ण असेलच. तसेच आत्ता आपल्याला 12 स्वर अभ्यासून त्याच्यामध्येच रु हा एक शब्द अभ्यासायचा आहे. रु ऋषी, रु ऋषीचा. अ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अन आहा ह्याच्यामध्येच येणारा एक शब्द, एक अक्षर म्हणजे रु. रु ऋषी, हो की नाही? मग रु कसा काढायचा? तर तुम्हाला सगळ्यांना के हा येतोच. के कसा काढतो आपण? असा काढतो इंग्लिशमध्ये, हो की नाही? तसाच स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन, क्रॉस लाईन, उलटा के काढायचा. इकडून वरच्या बाजूला लाईन देऊन गोल काढून आपल्याला असा हाफ सर्कल काढायचा आहे. स्लीपिंग लाईन. रु ऋषी, रु ऋषी, हो की नाही? मग रु ऋषीच्या ऐवजी अजून कोणकोणते शब्द येतात बघूयात. रु ऋषी, रु ऋषीवर, रु ऋग्वेद, रु ऋषी मनु, रु ऋतू, रु ऋतुजा. रु हा शब्द हाफ सर्कलमध्ये, म्हणजे अक्षराला येणारा हाफ सर्कलमध्ये येतो. त्याचा प्रोनाऊन्स रु हा होतो, म्हणजेच वृक्ष. रुचा प्रोनाऊन्स अशा हाफ सर्कलमध्ये येतो, त्याला वृक्ष असं म्हणतात. म्हणून रुचा प्रोनाऊन्स हा ऋषी वृक्ष असा सुद्धा होतो. मग इथे आपण रुवरून येणारे शब्द अभ्यासलेले आहेत. चला तर रु असणाऱ्या अक्षराला आपण गोल करूयात. रु ऋषी, रु ऋषीवर, रु ऋग्वेद, रु ऋषीमुनी, रु ऋतू, रु ऋतुजा. कळतंय का तुम्हाला रु कसा काढायचा? स्टँडिंग लाईन, स्लिप क्रॉस लाईन, क्रॉस लाईन, हाफ सर्कल अँड अगेन हाफ सर्कल अँड स्लीपिंग लाईन. काय तयार झाला आपला? रु रु ऋषी, रु ऋषी. बघा इथे रु रु ऋषी, रु ऋषी. मग इथे शब्द दिले आहेत, बघा वाचूयात आपण. ऋतू ऋषी, तृण मृदंग, गृहिणी ऋतुजा, अमृत ऋषभ, मृगजळ गृहपाठ, शहामृग गृहशांती. हे सगळे शब्द रु या अक्षरावरून वाचता येतात. कळतंय का? मग आजचा होमवर्क तुमचा रु हा शब्द कॉपी डाऊन करून तुम्हाला बोलून लिहायचा आहे. करणार ना? थँक्यू.